रकमेचे प्रायोजक आहे, 40 वर्षापासून आपल्या सेवेत, एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सावनेर नगरीतील समाजसेवी गोपाल घटे यांच्या प्रयत्नातून मागील अनेक वर्षापासून गांधी जयंतीच्या पर्वावर होत असलेल्या आयोजनास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून समाजात विशिष्ट कार्य करून स्वतःला समाजसेवेत वाहून घेणाऱ्यांचा सत्कार घडवून आणला जातो. याच अनुषंगाने येत्या 2 ऑक्टोबरला ज्येष्ठ समाजसेवी अनाथांची माई म्हणून ख्यातीप्राप्त सिंधुताई सपकाळ यांची उपस्थिती आणि प्रबोधन ऐकून घेण्याकरिता सावनेरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. सिंधुताई सपकाळ हे केवळ नाव नसून अनाथांना, उपेक्षितांना तसेच वंचितांना जगण्याची नवी किरण देणारा अखंड ऊर्जेचा प्रेरणास्रोत आहे. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलंसं करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे. 70 वर्षीय महिला आपल्या भूतकाळातील वेदनादायक प्रसंग मागे टाकून प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वासाने अनाथांच्या समस्यांचे निराकरण करत आहे आणि त्यामुळेच त्यांना अनाथांच्या माई या नावाने संबोधले जाते. त्यांच्या वैयक्तिक जीवनात डोकावून बघितल्यास त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या आयुष्यात किती संकटे आली आणि किती त्याचा त्रास त्यांना झाला आपण अंदाजही लावू शकत नाही. अनेक वाईट अनुभवांना तोंड देत आलेल्या माईंच्या चेहऱ्यावर आपण विलक्षण आत्मविश्वास बघून प्रेरित होऊ शकतो, यात काहीच दुमत नाही. सिंधुताईच्या ह्याच धैर्यवान आणि त्या कामात झोकून दिलेल्या व्यक्तित्वामुळे त्यांना 500 पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना ह्या पुरस्कारातून जे काही रक्कम मिळते ती रक्कम त्या निस्वार्थी भावाने अनाथांना घर बांधून देण्यात तसेच शिक्षण करण्यात येते. त्या मुलांच्या स्वप्नांना अजून चांगला आकार कसा देता येईल यामध्ये सिंधुताई सतत प्रयत्नशीलच असतात. 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सदर आयोजनास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून माईंचा आशीर्वाद आणि प्रबोधनाचा लाभ घ्यावा अशी विनंती गोपाल घटे यांनी पत्र परिषदेतून केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी पण कार्यक्रम घेत आहे. सिंधुताई सपकाळ या सावनेर शहरात पहिल्यांदा येऊन राहिल्या, तरी समाजसेविकांनी सगळ्या लोकांना आवाहन करते की मी सिंधुताई यांचे वक्तव्य ऐकण्याकरता जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे. सिंधुताई सुरुवातीला कृष्ण कॉम्प्लेक्स इथे दांडी यात्रा निघणार आहे. तिथनं सिंधुताईसोबत आपण गांधी पुतळ्याला मानवंदना करण्याकरता तिथे जाणार आहे दिंडीयात्रेत. व दिंडीयात्रेतून तिथनं वापस येताना प्रसंग हॉल सेलिब्रेशन हॉलमध्ये तिथे सिंधुताई सपकाळ यांचे प्रबोधन ऐकण्याकरता जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे. हां नमस्कार. 2 ऑक्टोबरला मी येत आहे बाबा आपल्या सर्वांच्या भेटीला. गोपालला खरं वाटत नाही, पुन्हा खात्री करतो माय येणार की नाही ओ म्हणू की नाही म्हणू, सगळ्यांना सांगू की नको सांगू. अरे लेकरा सांग सगळ्यांना, माय तुम्हा सर्वांसाठी येत आहे आणि तुझ्या धडपडीला सलाम करते बेटा आणि सगळ्यांच्या सेवेला आणि तुझ्यासाठी. आणि सावनेरला येत आहे, सर्वांनी नोंद घ्या, माय भेटायला येते, तुम्ही सर्वांनी भेटा. हां भेटूया 2 ऑक्टोबर सावनेरला, माय तुमची, तुम्ही माईच्या लेकरांची व्हा बेटा, येत आहे वाट बघा. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी विजय पांडे, सावनेर, नागपूर.